हे पाहता आपण सरावासाठी या ठिकाणी उदाहरण घेऊया 2.5/9 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचा आपल्याला अंशातील अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचा आहे आता पहिल्या पद्धतीने जो आपण मांडलं होतं पहिल्या गणितचा आपण सोडवलं त्याचप्रमाणे हे देखील आपल्याला सोडवायचं आहे 2 हा पूर्णांक आहे आणि 5/9 हा दुसरा अपूर्णांक आहे 2 पूर्णांक आहे त्याला अपूर्णांक केला म्हणजे त्याला एक छेद दिला 2/1 अधिक 5/9 हे दोन अपूर्णांक आपल्याला मिळाले आहेत त्यांची आता आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करण्याअगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या दोघांचाही दोन्ही अपूर्णांकांचा छेद हा सारखा हवा मग या ठिकाणी 5/9 आहे तर मग आपल्याला या 2/1 छेद देखील 9 करायचा आहे मग तो एक तो 9 करण्यासाठी आपल्याला अंशाला आणि छेदाला नावाने गुणावं लागणार आहे मग आपण या ठिकाणी दोनालाही नावाने गुणलं आणि एकालाही नावाने गुणलं त्यावेळेस 18/9 हा नवीन अपूर्णांक आपल्याला मिळाला अधिक 5/9 हा आपला पहिला अपूर्णांक असे दोन अपूर्णांक आपल्याला मिळाले की त्यांचे दोन्ही छेद हे सारखे आले आता छेद सारख्यानंतर आपल्याला फक्त दोन्ही अपूर्णांकांच्या अंशांची बेरीज करायची आहे अंश आहे 18/5 18/5/9 आता 18 आणि 5 यांची बेरीज येते 23 23/9 अशा प्रकारे आता आपण पाहिलं तर या ठिकाणी अंश हा 23 आहे आणि छेद हा 9 आहे मग छेदापेक्षा अंश हा या ठिकाणी मोठा आहे म्हणून याला देखील आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणू शकतो अशा प्रकारे आपल्याला अंशाधिक अपूर्णांक पूर्णयुक्त अपूर्णांकापासून अंशाधिक अपूर्णांक तयार करता येतो.